अरे मी नम्रता विरा, उपासना केंद्र शिरगाव। तर माझा असा अनुभव आहे की माझ्या बहिणीचे मिस्टर यांना नाकाचा त्रास होता आणि त्यांना म्हणजे नाकाचं ऑपरेशन करायचं होतं। ती माझ्या घरी आली होती आणि तिच्या मिस्टरांना पुण्यापर्यंत दवाखाने केले, पण त्यांना असं सांगितले की ऑपरेशन करायला लागेल। मग एक दिवस असा आला की ती माझ्या घरी आली। ती घरी आल्यानंतर मी उपासना करत होते, तिने मला विचारले की हे कोण? मी म्हटलं हे बाप्पू आहेत, तूही उपासना कर। तर ती मला असं म्हणाली की मी ही उपासना करते, पण माझ्या मिस्टरांना नाकाचं ऑपरेशन करायला सांगितले। मी म्हटलं तू बापूंच्यावर विश्वास ठेव, तू उदी घेऊन जा, तू फोटो ने, तू ही उपासना कर आणि त्यानंतर तुला काय फरक येतो ते बघ। आणि तू बापूंना सतत बोल की बापू राया, माझ्या मिस्टरांना नाकाचं ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे, हे तू कसं काय करायचं हे तुझ्या हातामध्ये, जर ते यशस्वी होणार असेल तर ते होऊ दे। मग ती घरी गेली, तिने पुढच्या शनिवारी उपासना केली आणि तिला मिरजेमध्ये एक डॉक्टरांनी पत्ता सांगितला की तिथे तुम्ही जा आणि तुम्ही दाखवा। तिथे गेल्यानंतर तिचे मिस्टर लगेच पुढच्या आठवड्यात तिथे गेले दवाखान्यामध्ये। तिथे गेल्यानंतर त्यांना चेकअपला घेतल्यानंतर त्यांना सांगितले की तुम्ही ही 2 दिवसाची औषधे घ्या आणि परत 2 दिवसानंतर दाखवायला या। त्यांनी 2 दिवसाची औषधे घेतली, ते पूर्ण झाल्यानंतर ते दाखवायला गेले। असं काही बापूंनी केला की पुण्यापर्यंत जाऊनही त्यांना सांगितले की नाकाचं ऑपरेशन करायला लागणार, पण माझ्या बापूरायांनी फक्त 2 आठवड्यातच असं काही केलं की त्यांना तिथं दवाखान्यात गेल्यानंतर सांगितले की तुमचं नाकाचं ऑपरेशन करायला लागत नाही, 1 महिन्याची फक्त मी औषधं देते आणि ते औषधं तुम्ही घ्या, त्यानंतर महिन्यानंतर तुम्ही या। त्यांनी ऑपरेशन रद्द केले आणि फक्त आता बापू भक्तीत ते आहेत, त्यांनी बापूंवर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे। आणि बापूराया तू असंच सगळ्यांसोबत तू राहा। हरिओम श्रीराम अंबज्ञानाथ संविद।